मागच्या काही दिवसांपासून करोनाने पुन्हा एकदा तोंडवर काढले. जुन्नर तालुक्यात देखील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा एकदा कोरोना संदर्भातील निर्बंध लागू करण्यात आलेत. यामध्ये संचारबंदी, दिवसा जमावबंदी, त्याचप्रमाणे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई असे अनेक निर्बंध करोनाच्या पार्श्वभूमीवरती घालण्यात आलेत. याच माध्यमातून नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नारायणगाव बसस्थानकाच्या समोर पुणे नाशिक महामार्गावर ये जा करणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांवरती दंडात्मक कारवाई नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरू आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या नागरिकांना कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मागच्या 2 दिवसांपासून ही दंडात्मक कारवाई सुरू आहे. आज नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, त्याचप्रमाणे त्यांचा सर्व स्टाफ नारायणगाव बसस्थानकाच्या समोर कारवाई करताना पाहायला मिळाले. स्वतः नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे रस्त्यावर उतरून नागरिकांना कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत होते. तसेच विनामास्क फिरणाऱ्या वाहन चालकांवर तसेच प्रवाशांवरती दंडात्मक कारवाई करताना देखील पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध पुन्हा एकदा प्रशासनाने घालून दिलेत. त्या निर्बंधांचं पालन करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपण सगळी मंडळी प्रशासनाला सहकार्य कराल हीच अपेक्षा. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची आणि आपल्यासोबतच इतरांची देखील काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, नारायणगाव.